गेले काही दिवस मी बेचैन आहे, रागात सुद्धा आहे. आजकाल बँक अकाउंट हॅक करून हॅकर्स ते रिकामं करत असल्याच्या बऱ्याच घटनांच्या चर्चा ऐकू येतात. बरोबर ना? पण मला एक सांगा, एखाद्याचं अकाउंट जेव्हा रिकामं होतं तेव्हा ते पैसे कुठल्या ना कुठल्या अकाउंटलाच जमा होत असतील ना? मग त्या हॅकर्सचा शोध का नाही लागत? त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे जातात तरी कुठे आणि कसे? कारण आपण बँकेत अकाउंट उघडायला गेलो तर आपल्याला किमान एक आपली सगळी माहिती असलेला बँक अकाउंट ओपनिंगचा अर्ज, दोन CIF फॉर्म, तीन त्यावर आणि इतरही बऱ्याच ठिकाणी आपल्या सह्या, चार आपले फोटो, पाच आधार कार्डाची कॉपी, सहा पॅन कार्डाची कॉपी आणि सात एखाद्या खातेदाराकडून इंट्रो आणि सही. एवढ्या गोष्टी घेतल्याशिवाय बँकेचं पानच हलत नाही आणि आपलं अकाउंट उघडलंही जात नाही. त्याशिवाय आपण त्या बँकेकडून जर कर्ज घेतलं आणि बँकेचे 2-3 EMI जरी थकले तरी बँक बरोबर आपल्याला शोधून काढून वसुलीच्या मागे लागते ना. आणि मग हॅकर्सकडून काय कोणतीही कागदपत्र, सह्या, फोटो वगैरे काहीही न घेताच त्यांची बँक अकाउंट्स उघडली जातात, म्हणून त्या हॅकर्स मागे लागत नाही. दया, कुछ तो गडबड है, जरूर है. आज ही करो ये व्हायरल, बँकों के लिए, बँकर्स के लिए, सायबर सेल के लिए, क्राइम ब्रांच के लिए, RBI के लिए, फायनान्स मिनिस्ट्री के लिए, होम मिनिस्ट्री के लिए, PM साहब के लिए और बैंक कस्टमर्स के लिए भी. समझे?